एकदम खेड़े। नमस्कार, संकष्ट चतुर्थी स्पेशल मध्ये संकष्ट चतुर्थीला काय खावे आणि काय खाऊ नये, संकष्ट चतुर्थीचा पूजा विधी कशी करावी, संकष्ट चतुर्थीचा उपवास का करतात, असे संकष्ट चतुर्थीचे अनेक व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहिलेच असेल, पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। 2022 जानेवारी महिन्यात संकष्ट चतुर्थी कधी आहे, त्या चतुर्थीचा शुभ मुहूर्त, तसेच संकष्ट चतुर्थीला गणपतीला कोणते फूल वाहू नये, याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर 2022 यामध्ये पहिली संकष्ट चतुर्थी ही 21 जानेवारी 2022 रोजी आलेली आहे। या संकष्ट चतुर्थीला संकष्ट चौथ असे म्हणतात। वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्ट चतुर्थी महत्त्वाच्या असतातच, तरीही संकट चौथ, वक्रतुंड संकष्टी चतुर्थी आणि बहुल चतुर्थी या संकष्ट चतुर्थीचे वेगळे महत्त्व आहे। वक्रतुंड संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करावा चौथा अखंड सौभाग्याचा उपवास ठेवला जातो, म्हणजे ह्या संकष्ट चतुर्थीला सौभाग्य आपले अखंड राहावे यासाठी ही संकष्ट चतुर्थी केलेली असते। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने व्यक्तीचे संकट दूर होतात आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। 2021 संकष्ट चतुर्थीचा उपवास कधी आहे, त्या चंद्रोदयाची वेळ कोणती आहे, ते आता आपण पाहूया। तर नवीन वर्षात 2022 मध्यावर संकष्ट चतुर्थी येत आहे। तर संकष्ट चतुर्थी ही नवीन वर्षाला जानेवारी महिन्यात 21 जानेवारीला आलेली आहे। वार शुक्रवार आहे। तर ह्या संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 9:25 होणार आहे। म्हणजेच आपण ह्या संध्याकाळी 9:25 आपण गणपती बाप्पाची आणि चंद्राची आपण पूजा करायची आहे। तर आपण 21 जानेवारीला आपण 9:25 गणपती बाप्पांची आपण पूजा करणार आहे। या गणपती बाप्पांची पूजा करताना आपण गणपती बाप्पांना प्रिय असलेली फुले आपण त्यांना वाहत असतो। धर्मात आपण प्रार्थना करताना देवाला आपण पुष्प अर्पण करूनच आपण पूजा करत असतो। तर बहुतेक लोक विचारपूर्वक पूजेचे वेळी अशी फुले वाहतात। तर कोणते देवाला कोणते फूल प्रिय आहे, जे फूल प्रिय आहे ते फूल आपण अर्पण करावेत। तर ती फुलं कोणती, गणपती बाप्पाला आपण कोणते फूल अर्पण करावेत आणि कोणती फुलं अर्पण करू नयेत याची माहिती आपण आता घेणारच आहे। भगवान शिव आणि पार्वती यांचा मुलगा हा गणपती बाप्पा आहेत। तर यांना तुळशीचे दल आपण कधीही अर्पण करू नये, म्हणजे तुळशीची पत्री पाने हे आपण कधीही गणपती बाप्पाला आपण अर्पण करायची नाहीत। याशिवाय तुम्ही त्यांना गणपती बाप्पांना गुलाबाची फुले, झेंडूची फुले, आपणही जास्वंदीची फुले आपणही अवश्य अर्पण करावीत। यापैकी तुमच्याकडे कोणतेही फुल असेल तर आपण चंद्रोदयाच्या वेळेस, पूजेच्या वेळेस आपण ही फुले घेऊ शकतो। तर पौराणिक कथेनुसार भगवान गणेशांना तुळशीने शाप दिला होता असे मानण्यात आलेले आहे। यामुळे आपण तुळशीची पाने पत्री कधीही गणपती बाप्पांना अर्पण करायची नाहीत। पद्यपुराणात तुळशीची पाने आणि मंजुळाही कधीही गणपती बाप्पांना अर्पण करायची नाहीत। मी जे तुम्हाला फुले सांगितलेली आहेत, झेंडू, जास्वंदी, गुलाब, ही फुले आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो, मात्र तुळशीची पाने मंजुळा कधीही गणपती बाप्पांना अर्पण करायची नाहीत। पद्यपुराणात आचरत्नमध्ये हे त्यांनी असे सांगितलेले आहे की गणपती बाप्पांना न तुलस्या,
गणाधिपम म्हणजे तुळशीने कधीही गणपती बाप्पांची आपण पूजा करायची नाही। पौराणिक कथेनुसार गणपती बाप्पांना आपण दुर्वा हे आपण अवश्य अर्पण करायचे आहेत, म्हणजे त्यांच्या पूजेमध्ये दुर्वा ही आलीच पाहिजे। तर आपण दुर्वा वाहत असताना आपण 21 दुर्वा एकत्र करून त्यामध्ये जास्वंतीचे फूल, आगाडा हे सर्वांचा आपण एक गुच्छ तयार करायचा आहे आणि ते केलेला गुच्छ आपण हे 21 दुर्वांची जुडी हे आपण गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायचे आहे। दुर्वाच्या वरच्या भागावर 3 किंवा 5 माने, म्हणजे तुम्हाला जर 21 दुर्वा जर नाही मिळाल्या तर तुम्ही 3 किंवा 5 अशा दुर्वा जरी मिळाल्या तरी तुम्ही गणपती बाप्पांना हे आपण अर्पण करू शकतो। जेव्हा आपण देवाची उपासना करतो तेव्हा त्यांच्या उपासनेत वापरलेली सामग्री ही नवीन असावी, म्हणजे आपण गणपती बाप्पांची पूजा करताना सर्व वस्तू ह्या नवीन असावेत। म्हणजे गणपती बाप्पांची पूजा करताना वाळलेल्या फुलांचा, म्हणजे सुकलेली फुले किंवा शिळी फुले आपण चुकूनही वापरायची नाही। पूजेसाठी वाळलेल्या फुलांचा वापर करणे म्हणजे हे अशुभ मानले गेलेले आहे, त्यामुळे घरात आपल्या दारिद्र्य पण येते। त्यामुळे गणपती बाप्पांना आपण फुले वाहताना ती ताजीच असावीत, अगदी शिळी जुनी झालेली ही फुले आपण अर्पण करायची नाहीत। तसेच भगवान शिवपुत्र गणपती बाप्पा यांना आपण केतकीची फुले कधीही अर्पण करायची नाहीत। पौराणिक कथेनुसार भगवान शिव यांना केतकीची फुले आवडत नाहीत असे मानले गेलेले आहेत। या कारणास्तव भगवान गणेशांनी केतकीची फुले आपण कधीही अर्पण करायची नाहीत। शक्य असल्यास पूजेच्या वेळीस आपण श्रीगणेशचे पान, लाडू, मोदक हे पदार्थ हे आपण त्यांना अर्पण करावेत, त्यामुळे ते गणपती बाप्पा आपल्यावर आनंदी होतात आणि आपल्याला आपण हे वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी व शांती लाभते। त्यामुळे आपण गणपती बाप्पांना आपण लाडू मोदक हे आपण अर्पण करावेत आणि मी सांगितलेली फुले गणपती बाप्पांना आपण अवश्य अर्पण करावेत। त्यामुळे आपण पूजेच्या सामग्रीमध्ये तुळशीच्या मंजुळा आणि केतकीची फुले हे आपण गणपती बाप्पांना मुळीच वाहायची नाहीत। जास्वंदी, गुलाब, झेंडू यांची फुले आपण गणपती बाप्पांच्या पूजनेत हे अवश्य वापरावे। तसेच गणपती बाप्पांना आपण दुर्वा, जास्वंदीचे फूल हे आपण अर्पण करावेत आणि गणपती बाप्पांच्या पूजनेत आपण प्रसाद म्हणून लाडू मोदक हे पदार्थ आपण अवश्य वापरावेत। अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाच्या पूजनेत ह्या वस्तू आपण वापरावेत, असे आपण पूजेमध्ये हे आपण हे सामग्री वापरावी। तर ही तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।